कल्याणमध्ये वालधुनी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे वालधुनी नदीलगत असलेल्या शिवाजीनगर अशोकनगर परिसरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय. प्रशासनानं नागरिकांचं शाळांमध्ये स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. नदीलगतच्या परिसरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे सकाळ भागामध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. वालधुनी नदी आहे, वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. नदीच्या बाजूला असलेला जो सकाळ भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचलेला सुरू झालेला आहे. अशोकनगर आहे, त्याचप्रमाणे शिवाजीनगर आहे. ह्या नगरामध्ये असलेले जे नागरिक आहेत, आजूबाजूला जी घरं आहेत, त्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. इकडची जे स्थानिक नागरिक आहेत, त्याचप्रमाणे महापालिकेसुद्धा इथे आलेले, त्यांनी सतर्कता, महापालिकेने सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की पावसाचा जोर हा वाढत असल्याने घरामध्ये आणखी पाणी शिरू शकतो. त्यामुळे आता इकडची नागरिक जे आहेत, हे नागरिकांनी स्थलांतर व्हायला सुरुवात केली. इथेच असलेली जी महापालिकेची शाळा आहे, या शाळेमध्ये त्यांचा स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे. कॅमेरामन स्वप्नील शेतकरसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण. आई भवानीचा गजर म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय तो वाहनांना. कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स इथल्या महानगरपालिकेच्या पार्किंग स्थळी 400 पेक्षा जास्त गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर या गाड्यांमधून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पाणी गेल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालंय. कांदिवलीतलं महापालिकेचं हे पार्किंग लॉट आहे जिथे शेकडो गाड्या उभ्या आहेत, मात्र मागच्या अनेक तासांपासून या गाड्या पाण्याखाली आहेत. सध्या पंपिंगद्वारे हे पाणी बाहेर काढलं जाते, मात्र अजूनही 2 ते 3 फूट इतकं पाणी पार्किंग लॉटमध्ये जमा आहे. कंबरभर पाण्यात गाडी टाकण्याचं धाडस एका चालकाच्या अंगलट आलंय. वसईच्या सनसिटी रोडवरती मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र एका चालकानं तरीही आपली SUV पाण्यातून नेली, मात्र गाडीत पाणी शिरलं आणि ती पाण्यावरती तरंगू लागली. रस्त्याच्या कडेला वाहून गेलेली कार स्थानिकांनी दोरखंड लावून बाहेर काढली. यात गाडीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नवी मुंबईत 1375 पर्यटक आणि शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. नवी मुंबईत पर्यटनाला आलेले 200 पर्यटक पावसाच्या पाण्यात अडकून पडले. अखेर या 200 पर्यटकांची सुटका करण्यात आली. CBDतल्या आर्टिस्ट व्हिलेजमध्ये धबधब्याजवळ हे पर्यटक होते, तर अडवली भुतवली इथं शेतात काम करायला गेलेले शेतकरी आणि पर्यटक अशा एकूण 175 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.